नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय मी सौ जाह्नवी जोशी आज आपण शिकणार आहोत धडा सहावा नैसर्गिक प्रदेश भाग दोन मागील भागात आपण टुंड्रा प्रदेश अं तैगा प्रदेश गवताळ प्रदेश यांची माहिती मिळवली आता आपण अजून पुढच्या प्रदेशांची माहिती मिळवूया उष्ण वाळवंटी प्रदेश, प्रदेश। हा दिसायला असा दिसतो तो कुठे आहे बर तर विषवृत्तापासून तीस ते पस् सॉरी विषवृत्तापासन पासून वीस अंश ते तीस अंश अक्षरवृत्तांच्या दरम्यान खंडाच्या पश्चिम भागात सहारा उत्तर अफ्रिका कोलोरडो उत्तर अफ्रिका सॉरी सहारा उत्तर आफ्रिका कोलोरडो उत्तर अमेरिका आका आटाकामा दक्षिण अमेरिका थरचे वाळवंट आशिया कलहरी इत्यादी इकडे हा प्रदेश आढळतो ह्याचं हवामान कसं असतं तर सरासरी ती पर 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 है? हवामान तीस अंश ते पंचेचाळीस अंश असते हिवाळ्यातील तापमान वीस अंश ते पंचवीस अंश असते अतिउष्णता व अत्यल्प पर्जन्य रात्री खूप थंडी असते असं हे सगळं हवामान आहे इथे काय आहे तर ह्यांचं हवामान सत्तावीस अंश सेल्सिअस उन्हाळ्यातलं हवामान आहे सॉरी तीस अंश ते पंचेचाळीस अंश हे उन्हाळ्यातलं हवामान आहेच म्हणजे अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यातलं हवामान वीस ते पंचवीस त्याच्यापेक्षा जा जास्त थंड होत नाही अतिउष्णता आणि अत्यल्प पर्जन्य पर म्हणजे जा खूप जास्त उष्ण असतं आणि अजिबात पाऊस पडत नाही म्हणजे खूपच कमी प्रमाणात पाऊस पडतो इथे आणि रात्री प्रचंड थंडी असते इथे इथे वनस्पती कोणकोणत्या आढळतात त्या आता तुम्हाला आधी वनस्पती दिसत होत्या इथे तर इथे कमीत कमी पानं असलेल्या काटेरी वनस्पती आढळतात या सगळ्या काटेरी वनस्पती आहेत ते आढळतात जाड साल अरुंद मेंचट पाने जमिनीतील ओलावा संपला की वनस्पती नष्ट होतात उदाहरणता निवडुंग घायपात पाम आणि खजूर अशा या सगळ्या वनस्पती असतात इथे आढळणारे प्राणी कोणते तर उंट पाण्याशिवाय अनेक दिवस राहतो जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी दिवसा प्राणी जमिनीखाली राहतात उदाहरणार्थ साप उंदीर सरडे विंचू घोडे बैल गाढव मेंढ्या तर इतर पाळीव प्राणी म्हणजे इथले लोक सुद्धा प्राणी पाळतात इथलं जीवन कसं असतं तर बदाऊन सहारा बुमशे कलहरी अरे अबीर अब्या रिजन अॅबॅरिजन ऑस्ट्रेलिया इत्यादी लोक राहतात अनेक गरज गरजाल जनावरांपासून पूर्ण करतात मरुद्याने व नंदांची खोरी इथे शेती येथे शेती केली जाते म्हणजे जिकडे जिकडे नद्यांची खोरी आहे तिथे थोडीफार यांची शेती होते आपण जास्तीत जास्त गरजा या प्राण्यांकडून भागवल्या जातात कारण इथे वनस्पती अजिबात नाहीये म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे यांची घरही अशी असतात चौकोनी आता आपण पुढे बघूया गवताळ प्रदेश हा आहे गवताळ प्रदेश सुदानचा म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेस दक्षिण ते वीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान चव्हाणा इथे बघा तुम्ही विषवृत्तांच्या दरम्यान उत्तरेस व दक्षिणेस पाच ते वीस अक्षवृत्तांमध्ये सावाना आफ्रिका क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया द पार्कलँड आफ्रिका हे आहे हे द पार्कलँड आफ्रिका आणि लॉनेज अँड व कंपोज दक्षिण अमेरिका हे लॉनेज अँड हे कंपोज दक्षिण अमेरिका इतर गवताळ प्रदेश म्हणजे इथे गवताळ प्रदेश हे सगळे आढळतात हे आहेत सावाना गवताळ प्रदेश उन्हाळ्यातील तापमान सुमारे पस्तीस अंश सेल्सिअस असते हिवाळ्यातील तापमान चोवीस अंश सेल्सिअस असते सुमारे पंच दोनशे पन्नास ते एक हजार हिवाळा उबदार व कोरडा असतो इथलं गवत हे उंच व दाट गवत असतं गवत सुमारे सहा मीटर उंच हत्ती गवत म्हणतात त्याला कारण ते सहा मीटर उंच असतं तुरळक वृक्ष व झाडे शेळ्या झाडे शेंडण्याकडे छत्रीसारख्या आकाराचे असतात बैल बोर घायपात अननस सॉरी बेल बोर घायपात अननस, अननस निवडुंग अशी या वनस्पती इथे आढळतात इथे प्राणी कुठले आढळतात तर इथे तृणजीवी व मासभक्षक प्राणी विपुल आहेत म्हणजे इथे गवतावर अवलंबून असलेले असे तृणजीवी आणि त्याच्यावर अवलंबून असलेले असे मासभक्षक प्राणी हे भरपूर प्रमाणात असतात प्राण्यांना निसर्गाने चप्पळ पाय दिले आहेत म्हणजे इथल्या प्राण्यांना गवतातून पळण्यासाठी निसर्गाने चप्पळ पाय दिलेले आहेत अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असतात ह्यात तर तुम्ही इकडे बघू शकताय इथल्या सगळ्या प्राण्यांच्या अंगावर रंगीत पट्टे आहेत तर ठिपके आहेत हा हो, सिंह चित्ता तरस लांडगा जिराव झेब्रा हत्ती गेंडे रानबैल रेडे कांगारू इमू इत्यादी प्राणी इथे आढळतात ही यांची घरं मातीची मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधी घरे असतात घरांना खिडक्या नसतात कारण इथे भरपूर प्रमाणात प्राणी आहेत मग ते आत येऊ शकतील म्हणून या घरांना अजिबात खिडक्या नसतात ठेंगण्या व गोलाकार झोपड्यात हे माणसं राहतात यांना क्रॉल म्हणतात शिकार व पशुपालन हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत उदाहरणत झिलू हौसा मसाई इत्यादी जमाती इथे राहतात आणि पुढचा प्रदेश आहे विषवृत्तीय प्रदेश विषववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस पाच अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर गिनी व कॉंगो नदीचा किनारा अमेझॉन नदीचे खोरे हे तुम्ही इथे सगळं बघू शकताय अमेझॉन नदीचे खोरे इथे हा प्रदेश आढळतो हा हे प्रदेश प्रदेशॉर आहे ह्याच्यावर हे ज्या ज्या देशांमधून चाललंय तिथे तिथे हा प्रदेश आढळतो इथलं उन्हाळ्यातील तापमान सुमारे तीस अंश सेल्सिअस सरासरी तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस सरासरी उष्ण सॉरी सरासरी पाऊस अडीचशे सॉरी अडीच हजार ते तीन हजार मिलीमीटर कारण विषवृत्तावर सगळ्यात जास्त पाऊस पडतो उष्ण व दमट हवामुळे झाडा झाडपाला जाड़ कुजतो व हवा रोगट बनते इथे कायम हवा रोगट असते कारण सारखं उष्ण आणि अति दमट हवामान असतं त्यामुळे जो काही झाडपाला असतो किंवा मृत वनस्पती आपण म्हणू शकतो त्या कुजून जातात आणि इथे कायम रोगट वातावरण असतं जास्त उष्णता आणि वर्षभर पाऊस असतो इथे भरपूर प्रमाणात उष्णता कारण विषववृत्त तुम्हाला माहितीये सूर्याच्या समोर सूर्याचे लंबरूप किरण विषयवृत्ता पडतात त्यामुळे प्रचंड उष्णता आणि ही उष्णता वाढत चालली आहे त्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि तिथे वर्षभर पाऊस पडतो इथे वनस्पती कोणत्या आढळतात तर दाट सदाहरित वने असतात कारण इथे भरपूर पाऊस पडतो तो ऑब्व्हियसली इथे दाट वन असतात सदाहरित असतात वनस्पतींमध्ये भरपूर विविधता आढळते जलयुक्त प्रदेश आहे कठीण लाकडाचे वृक्ष आहेत उदारणटा मोहगनी ग्रीन हार्ट रोजवूड एबनी इत्यादी हे सगळे वनस्पती विषवृत्तांच्या दरम्यान इथे आढळतात प्राण्यांमध्ये इथे भरपूर विविधता आढळते दलदलीच्या प्रदेशात सुरस पानघोडा अनाकोंडा इत्यादी झाडांवर राहणारे गोरिला जिपांझी हॉर्नबिल इत्यादी कीटक विषारी माशी असे खूप वेगवेगळे प्राणी इथे आढळतात विषववृत्तावर मी बघूच शकते इथे केवढे साऱ्या प्राण्यांची चित्र दिली एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्राणी इथे आढळतात इथली लोकवस्ती ही कमी आहे लोकांचे जीवन निसर्गावर अवलंबून असते आदिवासी जमातीचे लोक ही लोक झाडावर घरे बांधून राहतात उदाहरणार्थ पिकमी बोरो इंडियन सेमांग इत्यादी जमाती इथे राहतात बाळांनो मागील व्हिडिओमध्ये आपण तीन प्रदेश बघितले ते म्हणजे टुंड्रा प्रदेश तैगा प्रदेश गवताळ प्रदेश आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण उष्ण वळवंटी प्रदेश गवताळ प्रदेश आणि विषुववृत्तीय प्रदेश असे प्रदेश बघितले तुम्ही या सगळ्याची माहिती मिळवा लिहून काढा एक मस्त पृथ्वीचा मस, काय म्हणू शकतो आपण एका चार्ट पेपरवर पृथ्वी गोल काढा आणि हे प्रदेश या या रंगाने छान वेगवेगळ्या रंगात रंगवून दाखवा म्हणजे तुम्हालाही लक्षात राहील नक्की कुठे कोणले प्रदेश आहे तिथे काय तिथलं विशेषता काय आहे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायला खूप सोपं जाईल त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी तुम्ही नक्कीच करा की एक मोठा पृथ्वी गोल काढायचा आणि प्रत्येक प्रदेश वेगवेगळ्या रंग देऊन वेगवेगळ्या प्रकारे दाखवायचं त्याच्यावर असं करा हा धडा नीट वाचा मला काय समजले लिहून काढा आणि काही कळलं नाही तर मला नक्की विचारा